अजिबात चांगल्या नाहीत तुम्ही, नाहीत आवडत तुम्ही मला, असं मोठ्यानं चिडून म्हणत तो त्याच्या जागेवर जाऊन बसला. आणि मी अवाक होऊन बघत होते त्याचं हे रूप. एका क्षुल्लक कारणासाठी आपल्या एखाद्या विद्यार्थ्यानं असं आणि इतकं उद्धटपणे रिॲक्ट व्हावं हे माझ्यासाठी खूप आश्चर्याचं, मन दुखवणारं आणि काहीसं क्रोध आणणारं होतं. त्याने मला असं म्हणणं हे माझ्यातल्या शिक्षकाचं खूप मोठं अपयश होतं. 17 वर्षात आज तागायत असा आणि इतका वाईट अनुभव एकाही विद्यार्थ्याने दिला नव्हता. खूप बेचैन होते मी 4 दिवसांपासून, पण स्वतःच्या शिक्षक असण्यावर माझा नितांत विश्वास आहे. या वाक्याच्या मुळाशी जाऊन त्याची कारणमीमांसा जाणून या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसवेना मला. तर झालं असं की मागच्या काही दिवसांपासून दररोज लंच ब्रेक नंतर लगेच दर अर्ध्या अर्ध्या तासांनी तो बाथरूमला बाहेर जाण्यासाठी विचारायचा मला, आणि त्याच्यामुळे शिकवताना मध्येच डिस्टर्ब व्हायचे मी. त्या दिवशीही मी शिकवत असताना जागेवरून उठून हाताची करंगळी दाखवत तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला. आता मात्र चिडून मी त्याला रागावले. आत्ताच तर ब्रेक झाला होता ना, तुला बाहेर जाऊन टाइमपास करायचा असतो ना, गेलास की 10-15 मिनिटे तर बाहेरच असतोस, बस जागेवर. आणि यावर ते सुरुवातीचं माझ्यातल्या शिक्षकाला गदा गदा हलवून सोडणारं वाक्य ओटीत पडलं माझ्या. परत दुसऱ्या दिवशी त्याने तेच विचारण्याची हिंमत केली, पण आज मात्र मी थोडं सौम्यपणे घेतलं आणि जाण्याची परवानगी दिली. 3र्या मजल्यावर आहे माझा वर्ग आणि प्रत्येक मजल्यावर टॉयलेटची सोय, पण तो मात्र खाली गेला. माझं आज बारकाईने लक्ष होतं त्याच्याकडे. वरून वाकून पाहत होते मी त्याला, आणि जे पाहिलं ते खूपच अनपेक्षित होतं मला. शाळेच्या मागच्या गेटच्या पायरीवर त्याची बालवाडीतली बहीण बसली होती. 1 वाजता शाळा सुटूनही ती अजूनही इथेच होती. तो तिच्या दप्तरातल्या त्याचा मध्यंतरात मिळालेल्या जाणीवपूर्वक जास्तीची घेतलेल्या खिचडीचा डबा उघडून तिला भरवत होता. परत आला, आणखी 1/2 तासाने त्याचा तोच प्रश्न, माझा तोच सौम्य होकार, त्याचं तिच्याकडे जाणं, माझं वरून वाकून पाहणं. यावेळी तो तिला काहीतरी समजावत होता. तिला झोप येत होती, पण तो तिला झोपू देत नव्हता. ओंजारत गोंजारत होता, इकडे तिकडे कुठेही जाऊ नको, इथेच बसून राहा, मी अजून एकदा येतो, असं हात वाऱ्यांवरून म्हणत होता. परत वर आला, रोजच्या प्रमाणे मला किती वाजलेत विचारले. मी दररोज 2:30 पुढची वेळ सांगितल्यावर तिथून पुढे मात्र मन लावून अभ्यास करायचा, हे माझं रोजचं निरीक्षण. त्यानंतर 2 दिवस शाळेत आलाच नाही तो. आज त्याची आई आली त्याला घेऊन. तिच्याशी केलेल्या चर्चेअंती हे समजलं की ती एक सिंगल मदर आहे, अलिखित घटस्फोटिता, आणि तिची ही 2 मुलं. नुकतीच ती एका हॉस्पिटलमध्ये कामाला लागली आहे, आणि सकाळची ओपीडी 2:30 संपल्यावर मगच तिला तिथून सुट्टी मिळते. तोवर मुलीची शाळा सुटते, मग पुढील 1.5 तास आई येईपर्यंत ते 5 वर्षाचं लेकरू शाळेच्या मागच्या गेटच्या पायरीवर बसतं, माझ्या शाळेच्या आसऱ्याला. आपल्या चिमुकल्या बाळासाठी माझ्या शाळेची पायरी ही सुरक्षित वाटत होती त्या माऊलीला, अन आई येईपर्यंत तिच्या सुरक्षितेची जबाबदारी होती माझ्या वर्गातल्या त्या 10 वर्षाच्या भावावर. त्या दिवशी अचानक ताप आला होता त्याच्या बहिणीला, अन अशा परिस्थितीत, अशा या कडाक्याच्या थंडीत ती झोपी गेली होती त्या पायरीवरच. झोपेत पायरीवरून पडून कपाळाला टेंगूळ आलं होतं तिच्या. त्यामुळे पुढचे 2 दिवस आई कामाला गेल्यावर तिच्याजवळ बसून आजारपणात काळजी घेत होता तो तिची. त्याच्या त्या मला चिडून बोललेल्या वाक्यातली तीव्रता, त्यातील तगमग आज अधिक स्पष्टपणे जाणवली आहे मला. खरंच का म्हणून आवडायला पाहिजे होते मी त्याला, किती कठोर वागले होते मी त्याच्याशी, त्याच्यातल्या जबाबदार पण हतबल भावाशी. असो, मुख्याध्यापकांच्या अलिखित परवानगीने उद्यापासून त्याची ती गोंडस गुबगुबीत बहीण तिची शाळा सुटल्यावर 1.5 तास माझ्या वर्गातल्या शिल्लक डेस्कवर बसणार आहे. तो बाहेर जाण्यासाठी मला वारंवार विचारणार नाही, मला व इतर मुलांना डिस्टर्ब होणार नाही. तो व त्याची आई कुठल्याही भीती व विवंचनेखाली 1.5 तास जगणार नाहीत. आवडेल ना आता तरी मी त्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.